नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज शेवटी कोल्हापूर नॉर्थ कोल्हापूर उत्तर या विधानसभेच्या उपचुनाव म्हणजे उपनिवडणुकांच्या निकाला आलेले आहेत आणि जयश्री जाधव यांनी एकोणीस हजार तीनशे सात मतांनी विजय प्राप्त केला काँग्रेसचे उमेदवार कोल्हापूरमध्ये विजयी महाविकास आघाडीचे मत एकत्र होते महाविकास आघाडीने दाखवून दिलं ते जर एकत्र असले तर भारतीय जनता पार्टीला कुठलीही सीट ते घेऊ देणार नाहीत बाकी राज्यांमध्ये झालेल्या उपचुनावामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हाताला काहीच लागलं नाही तीन राज्यात उपचुनाव होते त्यांच्या टोटल लोकसभा सीट्स जवळजवळ तीस होतात तिकडे फार मोठा प्रश्नचिन्ह एक निर्माण झालेला आहे त्यामुळे बीजेपीच्या दिल्ली कार्यालयामध्ये चिंता तूर चेहरे दिसत आहेत पण आज आपण जे बोलणार आहोत ते राज ठाकरेच्या हनुमान चाळीसा या पूर्ण प्रोजेक्टवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महामहिम संजय काकडेनी त्यांना उत्तर दिलं आणि संजय काकडेनी त्यांना उत्तर दिलं की हनुमान चाळीसा म्हणून नोकऱ्या मिळतात का हनुमान नंतर नोकऱ्या मिळत नाही जर तोच प्रश्न उद्या संजय काकडेंना कोणी विचारलं की राम मंदिर किंवा काशी विश्वनाथ कॉरिडॉर उभं करून नोकऱ्या मिळणार काय हलाल या झटका हलाल न खाता झटका खाल्ल्याने नोकऱ्या नो मिळेल काय हिजाब घातला काय नाही घातला काय नाही घातला तर नोकऱ्या मिळतील काय गीता जर पाठ्यक्रमामध्ये ठेवली तर नोकऱ्या मिळतील काय यदी म्हणजे हिंदू मंदिरांमध्ये लागणाऱ्या यात्रे यात्रेमध्ये किंवा हिंदूंच्या यात्रेमध्ये मुसलमान लोकांना दुकानं न दिल्याने काय नोकऱ्या मिळतील काय असे असंख्य प्रश्न लोक संजय काकडेला विचारतील परंतु संजय काकडेला मला वाटतं उपयोगात आणण्यात आलंय की तुम्ही काहीतरी स्टेटमेंट द्या आणि तसं पाहिलं तर संजय काकडेमुळे किती लोकांकडे किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या याचा जर डाटा समोर आणला तर संजय काकडे तोंड कशी पडतील कारण संजय काकडे पूर्ण रिअल इस्टेट मध्ये लोकांचे पैसे बुडवण्यासाठी फेमस आहेत लोकांना पेमेंट न करणं यासाठी फार प्रसिद्ध आहेत आणि मला तरी कमीत कमी अशा तीन या चार केसेस मोठ्या मोठ्या माहीत आहेत की जिथे ते उद्योगपती किंवा तो बिझनेसमॅन आयुष्यातून उठला त्याची दुकानं बंद झाली त्याचा बिझनेस बंद झाला कारण संजय काकडींनी त्याचे लाखो रुपये डुबवले हो तेव्हा जो माणूस आपल्या काम करण्यामुळे किंवा लोकांना टोपी घालण्यामुळे जर महाराष्ट्रातल्या लोकांच्या नोकऱ्या खात असेल तो जेव्हा नोकऱ्या मिळणार का प्रश्न विचारतो तेव्हा खरोखरच हास्यास्पद वाटत तेव्हा संजय काकलींनी बाकी विषयाबरोबर बोललेलं बरं या नोकऱ्या मिळतील का हे विषय त्यांचे नव्हे कारण त्यांच्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत बरेच लोक आयुष्यातनं उठलेली आहेत छोटे मोठे सप्लायर असो ट्रॅव्हल एजन्सी असो दुसऱ्या बिल्डरनी उधार दिलेले पैसे असो असे कितीतरी किस्से आहेत जे लोक अक्षरशः ओक्साबोशी रडून सांगतात की आमचे पैसे कसे समाप्त झाले आणि आम्ही कसं धंद्यात न उठलो हा संजय काकडे आता लोकांना विचारतो नोकऱ्या मिळणार का आणि खरोखरच हनुमान चाळीसामुळे नोकऱ्या मिळणारच नाही हे तर आम्ही म्हणतोय तर संजय काकडेंनी हे जबाब द्यावा कि बाकी जे भारतीय जनता पार्टी म्हणतं त्यांनी नोकऱ्या मिळतील का हा प्रश्न मी तुमच्या समोर सोडून जातोय कळवू आहे सत्य आहे आज एवढंच ये पुन्हा येतो सोमवारी काही नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र